जय हिंद महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाठी संदर्भात माहिती बघणार आहोत आज आलेली माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तर मित्रांनो राज्यात मेगा भरती होणार आहे पंच्याहत्तर हजार पदांची मेगा भरती होणार आहे आणि यामध्ये आपली तलाठी भरतीचे पण पदे आहेत ओके तर एक जून ते पंधरा ऑगस्ट दरम्यान पदभरतीचे नियोजन आहे आणि ज्या काही जाहिरात आहेत मित्रांनो संपूर्ण जाहिरात आरोग्य विभाग असो जिल्हा परिषद तलाठी भरती संपूर्ण जाहिराती मित्रांनो आपल्याला वनरक्षकची जाहिरात असून जून महिन्यात आपल्याला संपूर्ण जाहिरात पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो बघा मेगा भरतीला सुरुवात झालेली आहे असं आपण डायरेक्ट आता म्हणू शकतो कारण एक जून ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हे संपूर्ण नियोजन आहे पदभरतीचं त्यामुळे पदभरतीला आता सुरुवात होणार आहे भरतीला सुरुवात होणार आहे ओके सो तलाठी पदभरती संदर्भात आज आलेली माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देतो मित्रांनो आणि बघा तलाठी संदर्भात मित्रांनो अनेक निवेदन दिली जात आहे की ही भरती तात्काळ करा तर तात्काळ ही भरती करा याबाबत मित्रांनो पदवीधारक जे काही उमेदवार आहेत ते याबाबत निवेदन देत आहेत पदवीधारक उमेदवारांना निराशा पाहायला मिळत आहे खूप दिवसांपासून तर लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करायला पाहिजे आणि लवकरात लवकर ही पदभरतीला सुरुवात करायला पाहिजे एवढीच मागणी आहे तर आज आलेली बातमी बघा मित्रांनो तलाठी पदभरतीला मुहूर्त नाहीच मित्रांनो म्हणजे मित्रांनो तलाठी भरती संदर्भात अजून कोणतीही ऑफिशियल अपडेट येत नाही आहे जे आर वगैरे प्रसिद्ध होत नाही आहे मित्रांनो परंतु मांगछोडी एक अपडेट आली लोकर होती आणि त्यामध्ये म्हटलं होतं की जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होईल म्हणून आणि ती अधिकृत अपडेट होती मित्रांनो मांगछोडी आलेली त्यामुळे जाहिरात शंभर टक्के येणार आहे तुम्ही फक्त तयारी जास्तीत जास्त करा आणि मित्रांनो आज आलेली माहिती जी काही आहे तर विभागनुसार रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता सांगतो विभागनुसार किती जागा रिक्त आहेत तुमच्या विभागमध्ये किती जागा रिक्त आहेत ते तुम्हाला आज कळणार आहे बघा मित्रांनो संपूर्ण तुम्हाला सांगतो स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता मी मित्रांनो हे लिहून ठेवलेलं आहे कारण मित्रांनो एवढं लक्षात राहणार नाही त्यामुळे मी हे लिहून ठेवलेलं आहे बघा नाशिक विभागमध्ये मित्रांनो एक हजार पस्तीस जागा रिक्त आहेत औरंगाबाद विभागमध्ये आठशे सत्तेचाळीस जागा मित्रांनो औरंगाबाद म्हणजे आपण संभाजीनगर म्हणतो मित्रांनो कारण पेपरमध्ये ते छापलेलं आहे त्यामुळे मी ते, ते बोललेलं आहे मित्रांनो परंतु संभाजीनगरमध्ये मित्रांनो आठशे सत्तेचाळीस जागा आहेत ओके कोकण विभागमध्ये मित्रांनो सातशे एकतीस ओके नागपूर विभागमध्ये ना, पाचशे ऐंशी अमरावती एकशे त्र्याऐंशी पुणे विभाग सातशे शेहेचाळीस ओके अशा प्रकारे मित्रांनो या रिक्त जागा आहेत आणि या संपूर्ण रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि जाहिरात आपल्याला जून महिन्यात पाहायला मिळू शकते त्यामुळे मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा मेगा भरतीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो राज्यात वनरक्षक तलाठी भरती आरोग्य विभाग भरतीला सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो टी सी एस व आय बी पी एस पॅटर्ननुसार मित्रांनो परीक्षा होणार आहेत त्यामुळे पहा एकमेव पुस्तक बी पब्लिकेशन तर अजित कुमार साहेबांचं पुस्तक आहे टी सी एस पॅटर्नुसार मित्रांनो प्रश्नपत्रिका व वर्गीकरण विश्लेषण बघा टी सी एस आयबीपीएस परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त हे पुस्तक आहे कव्हर करण्यात आलेलं आहे मराठी असो इंग्रजी असो मित्रांनो त्यानंतर सामान्य ज्ञान गणित बुद्धिमापन संपूर्ण मित्रांनो या पुस्तकमध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे तर आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक टी सी एस च्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पुस्तक पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो बघा आय बी पी एचच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा पण समावेश या पुस्तकमध्ये आहे मित्रांनो तर एकच नंबर बघा एकच नंबर मित्रांनो हे पुस्तक मार्केटमध्ये गाजत आहे तर एकच नंबर मित्रांनो हे पुस्तक मार्केटमध्ये गाजत आहे आणि शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे तर मित्रांनो हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका जरी तुम्हाला ॲमेझॉनवरील हे पुस्तक मागवायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे